अलकनंदाज रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे. आपण बनवूया तांदूळ पुंडराची भाजी. ही पाही भाजी अशा पद्धतीची आहे, हिला रान भाजी म्हणून पण ओळखलं जातं. आपण हिला सध्या अगोदर निवडून घेऊयात. मग निवडल्यानंतर आपण कशी बनवायची ती मी तुम्हाला दाखवणार आहे. हे जो जेवढा जेवढा कोवळा देठ आहे तो पण आपल्याला काढून घ्यायचा आहे. नुसती पानच घ्यायची नाहीत, तर आपल्याला त्या भाजीचा कोवळा देठ पण घ्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला ही भाजी निवडायची आहे. आपल्याला नंतर ही भाजी चिरून नाही घ्यायची आहे, फक्त निवडूनच घ्यायची आहे. म्हणून निवडतानाच आपल्याला ह्याचे छोटे छोटे असे तुकडे करायचे. बघा अशा पद्धतीने ह्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत, म्हणजे आपल्याला ह्याला चिरायची गरजच पडणार नाही. आणि जेवढा जेवढा कोवळा कोवळा देठ आहे ह्याचा, म्हणजे कोवळा म्हणजे असा हाताने शक्यतो तुटेल असा, अशा पद्धतीची पूर्ण देठ आपल्याला ह्या भाजीत वापरायचा आहे. ही भाजी टेस्टी तर आहेच, पण परंतु खूप पौष्टिक पण आहे ही भाजी. आता तुम्हाला बनवून खाल्ल्यानंतर नक्कीच लक्षात येईल. आता ही संपूर्ण भाजी मी अशा पद्धतीनं निवडून घेणार आहे. हे पहा, आपली ही संपूर्ण भाजी निवडून झालेली आहे. आता आपण हिला स्वच्छ धुवून घेणार आहोत. मी भाजी धुईस्तोपर्यंत कढई गॅसवर ठेवलेले आहे, गॅस पेटवून. तोपर्यंत आपली कढई तापती, तोपर्यंत आपण ही भाजी धुवून घेऊयात. भरपूर पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायची आहे भाजी. तिला काही फवारणी वगैरे काही नसते, तरी पण शेतात धूळ वगैरे गेलेली असती, माती चिटकलेली असती पानांना खालून, म्हणून हिला स्वच्छ धुवून घ्यावंच लागतं. स्वच्छ धुवून आपल्याला याला पिळून घ्यायचंय. असं घट्ट पिळून घ्यायचं. बघा, आपली कढई तापलेली आहे. आपण कढईमध्ये एक चमचा तेल घालूयात. आपल्याला ह्या भाजीला तेल पण जास्त नाही वापरायचं. आपण ह्यामध्ये फोडणीला काहीच घालणार नाही आहोत. लसूण आणि जिऱ्याची पेस्ट आहे ही, हे आपल्याला अशीच भाजीला लावायची आहे. गॅस थोडासा बारीक करते कारण तेल खूप तापेल. हे आपल्याला अशीच भाजीला लावून घ्यायचे. आता आपण हे तेलात घालणार आहोत भाजी. आपल्याला चवीनुसार तिखट घालायचंय, जास्त कमी. थोडीशी हळद पण घालणार आहोत आपण. एवढीशी हळद घालायची आपल्याला. हा छोटा चमचा अर्धाच घातलाय मी. आणि आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं. आपल्याला ही भाजी थोडीशी हलवून घ्यायची आहे. नंतर आपल्याला शेंगदाण्याचं कूट घालायचंय. हे बघा, हे शेंगदाण्याचं कूट आहे. हे थोडस असं जाडसरच वाटलेलं कूट आहे. हे आपल्याला असं पसरवून घालायचंय. आपल्याला जसं हवं तसं शेंगदाण्याचं कूट वापरायचंय. जास्त कमी, जास्त घातलं तरी छानच आहे. आणि ज्यांना जर आवडत नसेल तर थोडस कमी घ्यायचं. थोडासा गॅस मोठा करून मी ही भाजी परतून घेणार आहे. थोडासा छान परतून घेतली भाजी. भाजी खाल्ल्यामुळे शरीराला खूपच फायदे होतात. जर पोटात गॅस वगैरे जर बनत असेल तर ही भाजी जर खाण्यात आली दिवसातून एकदा तरी, तर बिलकुल गॅस बनणार नाही.
मात्र जास्त प्रमाणात जर खाण्यात आली तर विरेचक पण आहे ही भाजी. मग एका दिवस एकदा दोनदा जायची वेळ येते. आता आपल्याला ही पाणी आटूच द्यायचं, भाजी अशी चालवत राहायची. थोडस पाणी कमी होईस्तोपर्यंत मी याला झाकण घालते. गॅसची फ्लेम थोडीशी बारीक करते. तर आपल्याला एक दोन मिनिटं झालेले आहेत, आता आपण उघडून बघूयात भाजी शिजली का. अशा पद्धतीची भाजी बनलेली आहे. थोडस पाणी आहे या भाजीमध्ये, मग गॅस थोडासा मोठा करून आपण हे पाणी आटवून घेऊया. हे पाणी संपूर्ण आटून गेलं की भाजी तयार झालेली आहे. तुम्ही भाकरी सोबत, पोळी सोबत किंवा आणखीन कुणाला ब्रेड पाव तसं आवडत असेल त्यासोबत पण तुम्ही ही भाजी खाऊ शकता. आम्ही खेड्यातले लोक आम्ही ही भाजी फक्त भाकरी सोबत किंवा पोळी सोबतच खातो, पण शहरातल्या लोकांना ब्रेड पाव आवडत असतं ना, म्हणून त्यांना चालतं त्यासोबत जरी खाल्ली तरी पण चांगलीच आहे. पाणी आटलेलं आहे, म्हणजे थोडस राहिलेलं आहे, हे संपूर्ण पाणी आटू द्यायचं आपल्याला. भाजीतलं पाणी संपूर्ण पाणी आटलेलं आहे. आता भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे. आणि भाजी खाण्याच्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आता आपण ही भाजी खाण्यासाठी प्लेटमध्ये काढून घेऊया. हे पहा, ही आपली भाजी आता खाण्यासाठी तयार झालेली आहे. तुम्ही हिला भाकरी सोबत, पोळी सोबत खाऊ शकता. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. थँक्यू.